स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतो. त्यासाठी आज आपल्यासोबत महाराष्ट्राची वाघीण म्हणजेच विद्या शेळके आपल्या सोबत आहे, ज्यांनी कोरोनाच्या काळात गरजूंना खूप मदत केली आहे. तुमचं सर्वप्रथम नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत, धन्यवाद. मॅम, तुम्ही पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी कोरोनाच्या काळात केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेस ज्यावेळेस कोरोना स्टार्ट झाला होता, 22 तारखेला जनता कर्फ्यू लागला आणि नंतर बरेच 1.5 महिना तर व्यवस्थित गेला. लोकांना म्हणजे इतकं टेन्शन नव्हतं की किती दिवस आहे पुढे आणि कुठपर्यंत कोविड चालणार आहे हे माहीत नव्हतं कुणालाच. पण थोड्या दिवसानंतर बऱ्याचशा लोकांनी हालचाल करायला चालू केली की आता जे रोज कमवून खाणारी लोकं असू किंवा महिन्याला पगार घेणारी लोकं असू, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार पोहोचायला लागले होते माझ्यापर्यंत. जसं कोरोना स्टार्ट झाला, लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मी भाजी स्टार्ट केली विकायची. 1.5 महिना भाजी विकल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम्स कळले की आम्हाला गावी जायचं आहे, आमच्याकडे जायला काही साधन नाही आहे, ट्रेन बंद आहे, बस बंद आहे, पर्सनल गाड्या लोक तेही बंद आहे, ओला उबेरसारख्या गाड्याही बंद होत्या, कंपनीज पूर्णपणे बंद असल्यामुळं, पूर्ण भारत बंद असल्यामुळं पर्याय नव्हते लोकांकडे. तर मी त्यावेळेस टिकटॉक यूज करायचे, तर मग तेव्हा मी लोकांना एक असंच व्हिडिओ टाकला होता की जे कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी मला संपर्क साधा, मी त्यांना त्यांच्या घरापर्यंत नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर मग तेव्हा इतका चांगला रिस्पॉन्स आला होता की त्यांनी मला 10 ते 15 मिनटात खूप लोकांचे मॅसेज आले, कॉल आले की मॅम आम्हालाही आमच्या घरी जायचं आहे, मुंबईसारख्या सिटीमध्ये नाही आहे काही सहारा आम्हाला, तर तुम्ही आम्हाला आमच्या घरी जर सोडवलं तर खूप उपकार होईल तुमचे. आम्ही तुम्ही म्हणाल तेवढे व्याजाने पैसे काढू पण तुम्हाला पेट्रोल पाण्यापुरते तरी देऊ. त्यामुळे त्या लोकांनाही खूप असं वाटलं की आपण यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि यांना यांच्या घरापर्यंत सोडवू शकतो. तर मग मी ते काम चालू केलं. डिलिव्हरीचे पेशंट होते म्हाळशी घाटामध्ये, पूर्ण अख्खा घाट चढून गेल्यानंतर 52 खिंडीतून पुढं गेल्यानंतर मला चेकपोस्ट लागला वरचा, खाली चेकपोस्ट नव्हता तेव्हा. तर पूर्ण माळशी घाट चढून गेले मी आणि तिथे त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला इथून जाता येणार नाही. म्हटलं माझ्याकडे ई पास आहे सर, आणि महिलांचं 7व्या महिन्यातच त्यांना त्रास व्हायला लागला होता प्रेग्नन्सीचा कळा वगैरे यायला. म्हणजे मी अक्षरशः त्यावेळेला पूर्णपणे माझ्या पायाखालची जमीन सरकलेली की आत्ता जर यांनी मला इथून जाऊ दिलं नाही, इथं जर काही बरं वाईट झालं तर सगळं माझ्यावर ब्लेम येईल. तिथं छोटीशी युक्ती मी माझी जरा लावली आणि एक पिकअपवाला होता जसा देवासारखा बिचारा माझ्यासाठी धावून आलेला. तर मग त्या पिकअपवाल्यांनी आला मला, म्हणजे मीच विचारलं त्याला की सर प्लीज माझी तुम्ही मदत कराल का दादा. तर त्यांची की तंबड्याची गाडी होती, त्या जाळ्या सगळ्या काढल्या आणि मग त्यांना त्या दोघं नवरा बायकोंना आतमध्ये बसवलं, मागून मी जाळ्या लावल्या. तर दादा म्हणे मी तुमची गाडी बघतो, वॅगनर होती तेव्हा माझी, आणि तो माझ्या वॅगनरजवळ थांबला. मी त्यांना तिथून पाथडी फाटा म्हणून तिथून जवळच होतं, एक 10-15 मिनटाचं रनिंग होतं 10 किलोमीटर तिथून पुढं चेकपोस्टपासून. तर मी त्यांना सोडलं, स्काप वगैरे बांधलेलं होतं म्हणून भाज्याच्या गाड्या कोणी अडवत नव्हतं, एक पिकअप आहे म्हणून तेही कोणी उठून बघायला आले नाही की कोण लेडीज आहे का ड्रायव्हर आहे का काय, त्यांनाही तेव्हा काय देणं घेणं नव्हतं, तेही खूप दमलेले असायचे, त्यामुळे त्यांनाही ब्लेम करून उपयोग नाही आहे. त्यांचं ते कर्तव्य होतं आणि मी माझं कर्तव्य पार पाडत होते. तुम्ही या केलेल्या कामाची बऱ्याच लोकांनी तुमची दखलसुद्धा घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? हो, बऱ्याचशा लोकांनी, एक किस्सा मी तुम्हाला असं सांगेल की एवढी दखल घेतलेली माझ्या कामाची की औरंगाबाद तालुक्यामध्ये वैजापूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुका आहे, तिथे त्यांनी एक नागपूर मुंबई हायवे म्हणून होता, त्या रोडला माझी गाडी खाली आदळली होती, माझ्या गाडीचं कूलंट पाईप असतो तो फुटलेला, आणि तिथे मी एक सहज व्हिडिओ टाकला. खूप इरिटेटिंग झालेले होते 2 दिवस झालेले. परभणीला मला एक 2 महिन्याची प्रेग्नेंट लेडी होती, तिला सोडायचं होतं, तिला सोडून मी परत आलेले होते आणि पुन्हा माझा मुंबईचा प्रवास सुरू झालेला होता. आणि मग त्या सगळ्या घाईगडबडीमध्ये संध्याकाळचे 7 वाजता ती गाडी लागली तिथे आणि इतका जीव माझा कासावीस झालेला होता, असं वाटायचं की का लोक हे रस्ते नीट करत नसतील. त्यामुळं ती पूर्ण त्या रस्त्याची चुकी होती की रस्ता इतका खराब झालेला होता की माझी चुकून नकळत त्या दगडावर खड्ड्यात गाडी आदळली, पाईप तुटला
रात्रीचे 7:30 वाजतात आहे, एवढ्या रात्री आपली मदत कोण करेल? म्हणून तर रागाच्या भरात मी तो व्हिडिओ टाकला की इथे कोणीही जे कोणी आमदार खासदार असतील त्यांनी प्लीज या रस्त्यांची दखल घ्या आणि ते रस्ते बनवा. तो व्हिडिओ खूप वेळात कमी वेळात इतका व्हायरल झाला की तिथलेच वैजापूरचे बोरणारे सर म्हणून होते रमेश बोरणारे, जे तिथले आमदार होते, त्यांनी मला गेल्या 1 ते 10-20 मिनिटांमध्ये कॉल केला आणि सांगितलं म्हणे मॅडम तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मी मॅकॅनिक घेऊन येतो, तुम्ही तुमची गाडी सुधारवा आणि व्यवस्थित मुंबईचा प्रवास करा. 6 महिन्यात का 1 वर्षामध्ये त्यांनी तो रस्ता पूर्णपणे क्लिअर केला आणि मला फोन केला म्हणे विद्याताई तुम्ही एकदा येऊन बघा आमच्या वैजापूरला आणि आम्ही तुम्हाला दिलेला शब्द त्यावेळेस तो मी पूर्ण केलेला आहे. म्हणजे मॅम सोशल मीडियामुळे तुमच्याशी बरेच लोक जोडला गेले आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील झाला आणि तुम्ही ते त्याचा खूप चांगल्यासाठी उपयोग केला, त्याबद्दल काय सांगाल? सोशल मीडिया थ्रू आता तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतोय? खूप छान रिस्पॉन्स येतोय. म्हणजे आजही जर मला कुठे काही प्रॉब्लेम गाडीचा तर कधी येतच नाही, कारण की गाडीचं काय एक टायर पंक्चर होऊ शकतं किंवा फ्युल संपू शकतं. त्याच्या इतिरिक्त तर आता गाडी जस्ट माझी वर्षाचीच आहे, आता गाडी नवीन घेतली आहे, पहिल्याची वॅगनर होती ती मी विकून टाकलेली आहे. तर त्यानंतर मग काही प्रॉब्लेम असं रस्त्यात तर कधी काही आला नाही, पण कधीही लोक आवर्जून फोन करतात, ताई कशा आहेत, बऱ्या आहेत का, तुम्ही आता सध्या ओला उबेरमध्येच आहात का, आम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं, म्हणजे खूप आपुलकीने आणि प्रेमाने ते चौकशी करतात. कोरोनाच्या काळात लोक घराबाहेर निघायला सुद्धा घाबरत होते, अशा परिस्थितीत तुम्ही गरजूंना सेवा देत होता, तर त्यावेळेस तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट केला? खूप छान सपोर्ट केला. सगळ्यात पहिले तर माझे मिस्टर, त्यांना मी आधी विचारलं अहो असा असा विषय, म्हटलं मला लोकांची थोडीशी मदत करावीशी वाटते, की ते खूप एक फ्रेंडच होती माझी, तिचे मिस्टर कोरोनामध्येच ऑफ झालेले आणि तिला नगरला जायचं होतं, तर ती म्हणे विद्या प्लीज तुझ्याकडे गाडी आहे तर सोडशील का मला? म्हटलं ठीक आहे चालेल ना, काय नाही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला काही जायला, पण ई पास वगैरे आपल्याला कोणी विचारला तर तो काढावं लागेल म्हटलं. ते ई पास काढून पण त्यावेळेस स्टार्टिंगला नव्हता ई पास, पण ज्यावेळेस चालू होते तेव्हाही काही त्यांना कोणी आम्हाला सोडत नव्हते, पण जेव्हा नव्हता तेव्हाही मी गेले. म्हणजे आपण म्हणतो ना पुण्याहून पुलतंब, तसं मी केलं होतं. शॉर्टकट रस्ता होता पण तिथं चेकपोस्ट असल्यामुळे आम्ही तो घेतला नाही आणि खूप खड्ड्याखड्ड्यांच्या असं रस्त्यांमधून गेलो आणि नगरला याच्यामध्ये लोणी परवर लोणी म्हणून त्या गावात तिला सोडलं होतं मी. तर तेव्हाही असं वाटलं की गरजच खूप लोकांना आहे माझी. आणि मी घरी नवऱ्याला विचारलं, माझी मुलं माझ्या आईकडे होती, मग माझ्या आईनेही तेव्हा खूप सपोर्ट केला माझी मुलं सांभाळून, की कोणत्याच आईला असं वाटणार नाही की आपल्यामुळं आपल्या घरच्यांना काही प्रॉब्लेम व्हावा. कोरोनासारखं एवढा भयंकर आजार तो लोकांना ज्या पद्धतीने होत होता त्या पद्धतीने सगळेच घाबरलेले होते, लोकच काय तर मीही घाबरलेलेच होते, पण तरी असं वाटायचं देव तारी त्याला कोण मारी. त्यामुळे ती एक हिंमत कुठंतरी होती घरच्यांच्या सपोर्टमुळं म्हणा किंवा लोकांच्या त्रासा ते जो त्रास त्यांना व्हायचा ते पाहण्यामध्ये, पण वाटायचं कुठंतरी लोकांची मदत कुणीतरी केली पाहिजे. बरेचसे लोक करत होते, डॉक्टर होते, पोलीसवाले होते, प्रत्येक आपापल्या परीने लोकांची जनसेवा करत होते. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. बरोबर. आणि मॅम या काळात काम करत असताना तुम्हाला पुरुष मानसिकतेचा कधी त्रास झाला का? कोविडमुळं, म्हणजे कोविड ज्यावेळेस होता लॉकडाऊन त्यावेळेस तर पुरुष मानसिकतेचा असा नाही, पण जे मी टिकटॉकला व्हिडिओ टाकायचे तिथे लोक विचारायचे की तुला खायला घरात राशन नाही आहे का, तू का उगाचच एवढी रिस्क घेते, तुझ्यासारख्या बायकांमुळंच कुठंतरी खेड्यांमध्ये कोरोना पसरत असेल, किंवा तुझ्यासारख्या लोकांमुळंच तो कोरोना वाढतोय, तू शहरातली लोकं गावापर्यंत नेऊन सोडते. म्हणजे हे सगळं वायफट बोलणं आहे त्यांचं, एक आपण बालिश बुद्धी म्हणू त्याला. तर मग त्यावेळेस मी एवढं काही लक्ष दिलं नाही, पण त्यांचे कुठेतरी विचार कळायचे मला की लोकांचे चांगलं जे करतं त्याला लोक कधीच चांगलं म्हणत नाही. आणि माहीत नाही का, पण लोकांना चांगलं आवडतच नाही मुळात, त्यांना माहिती आहे हे फक्त पॉलिटिशियन हे ते बाकीच्या गोष्टींमध्येच इंटरेस्ट आहे, याला नाव ठेवा त्याला नाव ठेवा, समाज हा फक्त नाव ठेवण्यासाठीच असतो मला तरी वाटतं. पण माझ्या घरच्यांचा विश्वास आणि देवाचा होता हाच खूप माझ्यासाठी होता, माझ्या आईवडिलांचा होता, त्यांनी खूप सपोर्ट केला की नाही बाळा तू करते ना तू कर, पण तुझ्या जीवाला जपून कर, तुझ्यामुळं तुझ्या मागे तुझेही 2 मुलं आहेत, तुझाही नवरा आहे, तुझाही संसार परपंच आहेत, तर तुझ्यावर आमचा भरोसा आहे, पण तूसुद्धा तुझ्या स्वतःची काळजी घेऊन सगळं कर.
ज्या महिलांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने काय सांगाल? ज्या महिलांना, म्हणजे मी माझ्याच खूप साऱ्या महिलांना ह्या क्षेत्रात घेऊन आलेले, खूप चॅलेंजिंग जॉब आहे, तरी सुद्धा आपण म्हणतो ना काहीतरी जगात वेगळं करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येतात ना त्यावेळेस तुमच्या घरच्यांचा विश्वास नसेल ना त्यांना, तरी त्यांना विश्वास द्या की आम्ही ना हे खूप सेफली करू शकतो. लोक म्हणतात की लेडीज यार जाऊ दे, ठोकलं असेल सोडून दे, सिग्नल तोडलं असेल सोडून दे. बरेचसे ट्रॅफिक पोलीसवाले म्हणतात जाऊ दे लेडीज दे, नको लायसन विचारू वगैरे, पण तसं नाही आहे. आम्हीही खूप काळजीने ड्रायव्हिंग करतो. गेल्या 5 वर्षापासून ओला उबेरसारख्या कंपनीमध्ये मी कॅब चालवते, पण असं कधी वाटलं नाही मला की मी खूप चुकीचं काम केलं किंवा खूप चुकीचं वागते. माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना खूप प्राऊड फील होतं त्यांना की आपली मुलगी अशा क्षेत्रात काम करते ज्या क्षेत्रात कधीच कोणतीच महिला उतरली नाही. पण मी अजूनही सांगते, ओला उबेरमध्ये मला प्रत्येक पॅसेंजर एकच विचारतं की तुम्ही ओला उबेरमध्ये कशा आणि महिला आहेत का. आणि आम्ही फर्स्ट टाईम एक लेडी ड्रायव्हर कॅबमध्ये बसलेलो आहोत. याआधी असतीलच बऱ्याचशा, पण माझ्या बघण्यात तरी अजूनपर्यंत नाही आल्या. एअरपोर्टला आहेत पण त्या पण ह्या क्षेत्रामध्ये ओला उबेरमध्ये कॅब नाही चालवत. मी लॉंग ट्रिप घेते, मी नाईटला गाडी चालवते, मी प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये फिरून आलेले, पण तिथे प्रत्येक ठिकाणी मला एकच बघायला भेटलं की ह्या क्षेत्रात महिला खूप कमी आहेत. पण त्यांनी खरंच आलं पाहिजे पुढं की 2 पैसे आपल्याला जास्तही मिळतात. आपण म्हणतो ना नवऱ्याचं पीठ तर बाईचं मीठ हवंय, तसं काहीतरी आपण आपल्या संसाराला थोडंसं हातभार लावू शकतो. मॅम, आणि कोरोनाच्या काळात तुम्हाला ओलाने काही मदत केली आहे का? नाही, त्यावेळेस कंपनीच बंद असल्यामुळे त्यांच्यापर्यंत मी कधी पोहोचू शकले नाही की त्यांना माहीत पण आहे का नाही माहीत नाही की त्यांच्या कंपनीमध्ये कॅब चालवणारी महिलांनी एवढं मोठं कामगिरी केलेली आहे. कदाचित मला असं वाटत नाही त्या लोकांना असं काही माहीत असेल माझ्याबद्दल, तर त्यांची कधीच कोणतीच मदत झालेली नाही आहे मला. बरं मॅम, तुमच्याशी बातचीत करून खूप छान वाटलं आणि तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. नवराष्ट्र चॅनलचे खरंच खूप खूप धन्यवाद की महिला दिनानिमित्त त्यांनी मला एवढा चांगला एक माझा परिचय देण्याची संधी दिली. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्या शेळके. कॅमेरामन महेश चौगुलेसोबत मी पायल हरगोडे, नवराष्ट्र, मुंबई.